कोकणामध्ये येण्याचं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. येथील सुंदर देखणे बीचेस, साधी माणसं मनाला स्पर्श करून जातात. कोकण म्हणजे समुद्र किनारा, इकडचं जेवण, कोकणी माणसं आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव. आंबा, फणस, काजू, जांभूळ. आपण काजूची उसळ आता मागवली आहे ना? मागवली आपण काजूची उसळ, नक्कीच ट्राय करू डिनरला. आता तर सुंदर वाटतंय, येताना सगळं अंधार पडलेला असणार आहे, त्यामुळे परतीचा प्रवास जी वाट आहे आम्हाला भेटेल का नाही जरा शंका वाटते. मालवणमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न जो तुम्हाला पडतो तो म्हणजे की राहायचं कुठे. तर राहण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आम्ही एक्सप्लोअर केले होते, पण आमचा मेन प्रेफरन्स जो होता तो होता की जे मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत, जसं की देवबाग बीच म्हणा, सुनामी आयलँड म्हणा, यापासून आम्हाला जास्त ट्रॅव्हल डिस्टन्स नको. साधारणतः 40 ते 45 मिनिटापर्यंत आम्ही ट्रॅव्हलिंगला देऊ आणि जेणेकरून आमचं ट्रॅव्हल टाईम वाचेल. आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी बरेचसे टुरिस्ट अट्रॅक्शन्स. आम्ही या ठिकाणी राहिलो होतो, जे जॅक्स कोस्टल हेवन आहे. अतिशय सुंदर रिसॉर्ट वाटलं आम्हाला आणि इथून मस्त अरेबियन सीचा व्ह्यू होता आणि मागे कर्ली नदी होती. तर एकदम सुंदर लोकेशन होतं आणि या ठिकाणी तुम्ही जस्ट हाफ अन आवरवरती तारकर्ली बीचसुद्धा आहे, किंबहुना त्याहून कमी वेळ लागेल तुम्हाला. आणि मेन म्हणजे सिंधुदुर्ग फोर्ट आणि मालवण बीचसुद्धा जवळच आहे. दुसरे ऑप्शन्स तुम्ही जर पाहत असाल, जर हा पट्टा तुम्हाला नको असेल राहण्यासाठी, तर मग दुसरा ऑप्शन म्हणजे बोगवे बीच. तर बोगवे बीच जवळसुद्धा तुम्हाला बरेचसे हॉटेल्स आणि होमस्टेज रिसॉर्ट्स मिळू शकतात. माझं नाव सार्थक आहे आणि आता आम्ही चाललो आहोत देवबागला. आणि तिकडे जाण्यासाठी आम्हाला ना एक घाट रस्ता क्रॉस करायचा आहे, त्याचं नाव आहे फोंडा घाट. हे माझे पप्पा आहेत जे ड्रायव्हिंग करत आहेत आणि ही माझी मम्मा खिडकी बघत आहे. खिडकी कोकणातली सुंदर सकाळ, खूप सुंदर सूर्योदय बघायला मिळाला. आता मी जस्ट चेक इन केलं आहे जॅक्स कोस्टल हेवनमध्ये. सी फेसिंग सुंदर असं रिसॉर्ट आहे. हे रूम सुंदर आहे आणि संपूर्ण वूडमध्ये फिनिशिंग आहे. रिसॉर्टनी आम्हाला डेंटल किट दिलं आहे, शॅम्पू, टूथपेस्ट वगैरे. एक छोटासा टी व्ही आहे इथे, ए सी आणि एक सेंटर टेबल, एक ड्रेसिंग मिरर आहे. आणि या कबडच्याच बाजूला वॉशरूम आहे इथे, अतिशय दिखणं. सेम थीम आहे वॉशरूममध्ये सुद्धा, वेस्टर्न कमोड आहे, वॉश बेसिन विथ मिरर. इतका लांबचा प्रवास केल्यानंतर अशा ठिकाणी जेव्हा तुम्हाला पाहायला भेटतं की सुंदर रूम आहे, तुम्ही इथे आरामात राहू शकता, प्लेझंट ए सी आहे आणि समोर सी व्ह्यू. अजून काय पाहिजे? साधं घरगुती जेवण आहे, पापड, चपाती, बटाट्याची भाजी आणि कडधान्याची भाजी आहे. सुंदर लंच बाय द सी. आणि सगळ्यात विशेष म्हणजे मी चप्पल नाही घातली, माझ्या खाली बीचची वाळू लागते. सोलकडी तुझी आवडीची आहे ना? स्माईली तुमची ना, ही जॉन अब्राहम सारखी आहे. अगदी तशीच वाटते बघा. तर हे आहेत मिस्टर जॅक्सन, या रिसॉर्टचे ओनर आहेत. हां, जास्त करून फॅमिली लोकच आहेत फक्त. हो हो, जेवायला पण घेतो. लोकेशन चांगले आणि हॉस्पिटॅलिटी पण चांगली आहे तुमची. बोलायला येत नाही अजून. चमचा खाऊ नको. पप्पांनी ड्राईव्ह केलंय म्हणून बाप आता पप्पांचे लाड झाले. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत मालवण बीच कडे. येताना आम्ही बहुतेक सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा व्हिजिट करू. रस्त्यामध्ये आम्ही जरा इकडे थांबलो आहोत. इथे बऱ्याचशा बोटी दिसत आहेत. सुनामी आयलँडचा बोर्ड लावलेला आहे. तर आम्हाला आधी वाटलं की हा सुनामी आयलँड आहे, पण हा सुनामी आयलँड नाही आहे, एका लोकलाईटनी आम्हाला सांगितलं. आणि सुनामी आयलँड ॲक्च्युली इथून राईट जाते आणि सरळ त्या ठिकाणी कर्ली नदीच्या त्या टोकावरती सुनामी आयलँड आहे, जिथे आम्ही नंतर जाणार आहोत. मुद्दामच गाडी थांबवली आहे कारण इकडे मला एक सुंदरसा आंबा दिसला आहे. कैरी आहे ॲक्च्युली ही, माझ्यातर्फे प्रियाला गिफ्ट. तू बळकवलीस. ही अजून एक कैरी सापडली आहे, पण ही फारच पिकली आहे बाळा. फायनली आम्ही मालवण बीचवरती पोहोचलेलो आहे आणि इथे आम्ही बघतोय खूप सारे बोटी लावलेल्या आहेत. रापण बघायची इच्छा होती, पण रापण काही आम्हाला दिसत नाही आहे इथे सध्या. तो सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय इथून.
बहुतेक या बोटी जातात त्या किल्ल्यापर्यंत. आम्ही जरा एन्क्वायरी करायचा विचार करतोय. दादा इकडे हे जायचं कसं किल्ल्याला? जेट्टी वरून जातात. जेट्टी कुठे आहे? काचीवळी दिसते. तिकीट घ्यायचं 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन. बरोबर. स्वारी निघाली आहे मालवण बीच वरती. याचा लिलाव झाला आहे का होणार आहे? हे आता आणले तुम्ही पकडून का? हे आपण किती वाजता असत सकाळी बघायला? रात्री 2 वाजता लावतात. हा हा. आणि आता 5 वाजता. 5 वाजता सकाळी काढतात. आम्ही उशिरा पोहोचलो. मग कोणते कोणते मासे पकडलेत? सुळे. सुळे. छोटे छोटे बांगडे पण आहेत का? हे बांगडे आहेत. सुरमई. ही सुरमई आहे. मला बांगड्यासारखी दिसली. बांगडा. हा बांगडा तर तो आहे. सारखाच वाटतोय बघा ना. चांगला माल द्या. 200 रुपये किलो. वेगळे आहेत का? एकच माल आहे. चांगला आहे म्हणून समोर जर आम्ही नाही पार्टनर प्रोजन आहे कंपनी मध्ये. तर आम्ही या ठिकाणी कोळंबी विकत घेतलेली आहे 200 रुपये किलो या भावात. किती मोठी सुरमई. आता मी छोटी सुरमई बघितलेली, ही तर भली मोठी सुरमई. 1000, 1005, 1010, 1015, 1030, 1035, 1040, 1045, 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 1045
सकाळी 5 वाजता यावं लागतं तू म्हणाला ना. अय्यो हॅलो स्वीटी, सकाळी सकाळी फिशची शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही चट्टीकडे चाललो आहोत. ओ वाव, किती मोठा भेटला. अमेझिंग सार्थक, दिस इज अ बेस्ट गिफ्ट फॉर यू टुडे. ऊन तर आता उतरलं आहे तसं. हा लोक तर गेलेत तिकडे, पण अंगाची लाही लाही झालेली आहे, सगळा घाम सुटलाय मला. ड्रोन शॉट्स तर सुपर आलेले आहेत, पण संपूर्ण किल्ला कव्हर झालेला एकदम. सकाळला आहे आता, जूनची चाहूल लागू लागली आहे ते, आणि ऊन कमी झालं आहे त्यामुळे सगळे लोक गाडीतनं बाहेर पडलेले आहेत, पण किल्ल्यावरती जाण्याची इच्छा होत नाही आहे. सार्थकची आजची पहिली कमाई. शंख शिंपले जमा करण्यामध्ये एवढी मजा येते की कुणालाच किल्ल्यावरती जायचं नाही आहे. आपण श्रीमंत झालो. अच्छा, मागे जे ढग दिसत आहेत ते पावसाचे ढग आहेत, पहिले ढग आहेत. असल मालवणी जेवण जेवण्यासाठी जीव आसुसला आहे यांचा. ती कोळंबी फ्राय क्रिस्पी आहे. ज्या माणसांनी म्हटलं होतं की मला लंच नको आहे, त्या माणसांना सुद्धा हवं असं वाटायला लागलं. खरी जी मालवणी चव आहे ना, ही या मसाल्यामध्ये आहे, आणि कोकममुळे पण खूप वेगळी चव लागली याला. कोळंबी रस्सा आणि कोळंबी फ्राय सगळं संपलेलं आहे, खाऊन कसं वाटलं? चांगलं आहे, टेस्टी आहे. फ्राय पण चांगलं आहे, रस्सा ठीक आहे. तर इथून आम्ही अनायसे चाललो होतो, तर या ठिकाणी बोर्ड बघितला, महालक्ष्मी हाऊस बोर्ड देवबाग, तर जाऊन एन्क्वायरी करू. तर बेसिकली हा जो रस्ता आहे, या रस्त्याच्या त्या बाजूला अरेबियन सी आहे, आणि रस्त्याच्या अलीकडे म्हणजे इथे ही सुंदर कर्ली नदी आहे. हो, याच ठिकाणी हाऊस बोट आहे, महालक्ष्मी हाऊस बोट. ही आहे देवबागची फेमस हाऊस बोट. केरलाची आठवण येते ना. जास्त हाऊस बोट नाही आहे, आम्हाला सध्या एकच हाऊस बोट दिसते, महालक्ष्मी नावाजीचं, आणि इथे बोटिंग चालले आहेत कर्ली नदीवरती. आम्ही ॲक्च्युली कोणाची परमिशन घेतलीच नाही आहे, असं सहज आतमध्ये चाललो आहे पाहण्यासाठी. सुंदर, अगदी केरलासारखं केलेलं आहे यांनी. केरलामध्ये 3 माणसं असतात एका हाऊसबोटवरती, एक कुक असतो, एक ड्रायव्हर असतो आणि एक क्लीनर असतो, तर त्या प्रकारचंच काही डिझाईन केलेलं आहे यांनी.
आणि या ठिकाणावरून सुंदर व्ह्यू आहे हाऊसबोटमधून. त्या ठिकाणी रूम्स आहेत. किती रूम्स आहेत? एक दोन तीन. बहुतेक ते बाथरूम वगैरे असेल आणि हे रूम्स आहेत. तुम्ही जर नेक्स्ट टाईम बुकिंग पाहत असाल तर हाऊसबोटसुद्धा एक ऑप्शन ठेवू शकता. हाऊसबोट थोडीसे एक्सपेन्सिव्ह आहे पण इट्स रिअली वर्थ इट, कारण या ठिकाणी तुम्हाला जो फील येतो, जो नदीचा व्ह्यू आहे, तो खरंच खूप सुंदर आहे. याचं बुकिंग कुठे होतं? ते ऑनलाईन करायला. ऑनलाईनच आहे का? इथून ऑफलाईन होत नाही? अच्छा, एकच हाऊसबोट आहे का इकडे? आणि अजून एक गोष्ट सांग ना, हाऊसबोट इकडे थांबलेलीच असते का? दोन फेऱ्या. ओके, म्हणजे दोन फेरी मारून मग इकडे रात्रभर थांबते का? अच्छा, ओके. हे काय बरं? हे त्यांचं कार्ड आहे. वाव, असं वाटतं पार्किंग स्टिकर आहे. तर काय रेट्स वगैरे कसे? रेट्स 15,000 आहे याचे एका दिवसाचे. त्याच्यामध्ये नाश्ता, एका वेळेचं जेवण, राहण्याची सोय आणि दोन वेगवेगळ्या वेळी दोन समुद्राच्या फेऱ्या मारणार आहे, दोन वेगळ्या ठिकाणी. हो हो, एक संगम पर्यंत आणि एक बीच पर्यंत. ओके, ऑसम. तर आज आपण राईडला चाललो आहे, एक बोट राईड. आज आपण संगम पाहणारच आहोत तसं पण. देवबागमधली एक सुंदर संध्याकाळ होती आणि आम्ही ठरवलं होतं आदल्या रात्रीच की आम्ही एक बोट राईड करणार आहे नेक्स्ट इव्हनिंगला. आणि जॅक्स कोस्टल हेवनवरून अगदी आम्ही पायी चालत गेलो आणि या नदीपर्यंत पोहोचलो. आणि जे नाविक होते, अप्पा मांजरेकर, त्यांची मुलगी आम्हाला रिसीव्ह करायला आली होती. त्याने आम्हाला इथून पिकअप केलं आणि मग आमची बोट राईड सुरू झाली. आणि या ठिकाणी सुंदर व्ह्यूज पाहत पाहत आम्ही सुनामी आयलँडला पोहोचलो. सुनामी आयलँडवरती ॲक्च्युली पाणी फार होतं, म्हणजे गुडघ्यात का पाणी बोलू शकता तुम्ही. आणि तिकडून सगळे वॉटर स्पोर्ट्स चालू होते आणि लोक फार एन्जॉय करत होते. संपूर्ण जो परिसर आहे तो एक पेनन्सुला आहे. एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला नदी, कर्ली नदी तिचं नाव आहे. जो दिसतोय तो आयलँड, तो सुनामी आयलँड आहे. तिकडे आम्हाला सोडणार आता बोट आणि तिकडे सगळे वॉटर स्पोर्ट्स वगैरे होत आहेत. आणि इथेच पुढे संगम होतो. सगळ्यात मेन अट्रॅक्शन जे तारकर्ली देवबागचं आहे ते आहे स्कुबा डायविंग. पण अनफॉर्च्युनेटली स्कुबा डायविंग सध्या होत नाही आहे. कालच आम्ही एका एक्सपर्टशी बोललो. मेन प्रॉब्लेम आहे की समुद्र आता फार उसळलेला आहे, कारण जूनचा महिना सुरू होणार आहे आणि क्लॅरिटी अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे स्कुबा डायविंगला बेस्ट टाईम जो आहे तो आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. इथे आमची बोट येताना दिसत आहे, जी थेट सुनामी आयलंडवरून आली आहे आम्हाला पिकअप करायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. देवबाग संपतं इकडे. हे देवबाग गावाची वेस आहे. म्हणजे या ठिकाणी एक आयलँड आहे पण सध्या हायटेड असल्यामुळे ते पाण्याखाली गेलेलं आहे. याच ठिकाणी समुद्राचा आणि खाडीचा संगम आहे इथे. अच्छा, आपण सध्या भोगवे बीच पर्यंत पोहोचलेलो आहोत. हा बीच दिसतोय तो भोगवे बीच आहे, वेंगुर्ला तालुक्यामध्ये. तो बेट आहे, हा भोगवे बीच आहे ना. फर्स्ट कंपी राईट. आत्ता समुद्र मजा येते तुला. काय सगळ्यात आवडलं जास्त इथे? असं असं म्हणते ना. सुनामी आयलँड हा एक खूपच वेगळा अनुभव वाटला देवबाग मधला. सुनामी आयलँड वरती आमचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सगळं काय मिळतंय इथे, स्टॉल्स मांडलेले आहेत. पाणीपुरीचा स्टॉल सुद्धा आहे सुनामी आयलँड वरती. खूप पाणी आहे, खूप पाणी आहे. सोफा करणार सार्थक? सोफा करणार सार्थक.
काइंड ऑफ फ्लोटिंग मार्केट आहे इकडे पूर्ण. स्वादिष्ट भेळ, शेवपुरी, वेज चायनीज भेळ सगळं काही अवेलेबल आहे. खूप टेम्प्टिंग होती पाणीपुरी भेळपुरी, पण थोडं रिस्की वाटत होतं त्यामुळे आम्ही घेतली नाही. शी वॉन्ट्स टू प्ले सेफ, उगाच रिस्क वाढवायची नाही आहे कुठलं पण खाऊन. संगम बघितला, सुनामी आयलंड बघितलं, संगम भोगवे बीच सुद्धा बघितला आम्ही, आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता इकडे येण्याचा. आजची संध्याकाळ नक्कीच अविस्मरणीय असणार आहे आमच्यासाठी. टाइम टू से गुड बाय टू सुनामी आयलँड. इथे आम्हाला खूप खूप मजा आली. सुंदर संध्याकाळ होती, मस्त सनसेट पाहिला आणि परत आमच्या रिसॉर्टवरती आलो. अतिशय सुंदर सकाळ देवबाग इथली. अप्रतिम स्वर्गीय नजारे आहेत हे सगळे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही देवबागवरून न्यूती या गावी चाललेलो आहोत वेंगुर्ल्यामध्ये. तिकडचं मेन अट्रॅक्शन म्हणजे गोल्डन रॉक जो आहे, तिकडचे जे रॉक फॉर्मेशन आहेत हे खूपच सीनिक आहेत. ही आहे सुंदर कर्ली नदी. खरं तर कर्ली नदीवरचा हा जो पूल आहे हा ओलांडण्यासाठी आम्हाला 1 तास ड्राईव्ह करावा लागला देवबागवरून. हरकत नाही, पण जो सीनिक व्ह्यू आम्हाला मिळणार आहे तो नक्कीच. मॅप्सना फॉलो करता करता आम्ही इथपर्यंत आलो. सुंदर व्ह्यू दिसतोय इथून. न्यूती बीच आहे हा. आणि वरतीपर्यंत येण्याचं कारण हेच होतं की इथून आम्हाला न्यूती फोर्ट बघायला मिळेल. फोर्ट मात्र काय दिसत नाही आहे, फक्त एक बुरुज दिसतोय इथे. बाय द वे पाण्याचा जो रंग आहे तो काय दिसतोय इथून? मोरपिशी दिसतोय, ब्लू, लाईट ब्लू दिसतोय. बाय द वे तुम्ही जर आमचा दिव्यागार, हरिहरेश्वर किंवा दापोलीचा ब्लॉग आत्तापर्यंत पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देतो. गाडी आम्ही तिकडे वरती पार्क केली, एसटी स्टँड होतं तिकडेच आम्ही जस्ट पार्क केली आणि आता पायी चाललो आहोत. छोटीशी ट्रेल आहे, रस्ता विचारत विचारत आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि बीच समुद्राचा आवाज ऐकू येत आहे. हे कन्स्ट्रक्शन बहुतेक टुरिस्ट लोकांच्या सेवेसाठी चालू आहे, दुकानं वगैरे बनत आहेत. सुंदर बीच आहे. सूर्याची किरणं जस्ट आता पडू लागली आहेत या डोंगरावरती. या रॉक्सचा टेक्स्चर लाल रंगाचा आहे. जेव्हा सूर्याची किरणं याच्यावरती पडतात तेव्हा याचा रंग जो आहे तो गोल्डन दिसू लागतो. या प्रकारचं गोल्डन टेक्स्चर येतं याला. सूर्याचे हलके हलके किरणं इथपर्यंत आलेले आहेत. 11 वाजेपर्यंत तुम्ही या प्रकारचं विहम दृश्य पाहू शकता. 11:00 मात्र हा जो पाषाण आहे हा काळा पडू लागतो. आत्ता सध्या 8:15 आहेत. आम्ही इथे जवळजवळ 1 तासापूर्वी पोचलेलो आणि इथून डायरेक्ट न्यूती फोर्टवरती गेलो होतो. फोर्टवरून उतरल्यानंतर आम्ही इथे गाडी पार्क करून चालत 5 मिनिटं लागली आम्हाला इथपर्यंत यायला. सूर्याच्या या बाजूला काळा रंग दिसतो आणि असा जर सूर्याचा प्रकाश पडला की सोनेरी रंग येतो. चला काही ड्रोन शॉट्स घेऊया. रस्त्याच्या मधोमध आम्हाला हा सुंदर काजू सापडला आहे, पिकलेला दिसतो एकदम. हा वाला हाताला येतोय. कोणता हापूस येतो? डोंगरी हापूस का? आम्ही तोडू शकतो का? नाही दिलेलं आहे. अच्छा, तुम्ही असं पूर्ण झाड विकता? मग लाल लाल कोकम हाताला येतोय माझ्या. काढू का? खाली पडलेले सुद्धा आहेत बरोबर. वा ओपन कर, ओपन कर ते. हे झाड काय कोणी लावलेलं नाहीये, असंच उगवून आलेलं आहे रस्त्याच्या बाजूला. ई तू खाल्लं? कसं आहे, चव कशी आहे? तू तर सरबत पण पिते ना याच. हे घ्या, मी एवढे जमा केले. 8 आहेत तुझे? अष्टविनायक. तारकर्ली बीचला पार्किंग अगदी फुल झालेलं आहे इथे. सध्या इव्हिनिंगचा टाईम आहे. आतापर्यंत जो पण बीच बघितला आहे त्यापेक्षा हा एकदम हॅपनिंग बीच आहे.
ऑफकोर्स तारकर्ली इज द मेन अट्रॅक्शन. इतक्या प्रमाणामध्ये शॉप्स पाहिले नव्हते आतापर्यंत. मोदक कसे येताना पाहतो. जिवंत असतात का आतमध्ये? हो, एक आहे जिवंत. बीच आहे इथे आणि या ठिकाणी आहे MTDC चा एक्सक्लुसिव्ह ॲक्सेस आहे सुंदर. इथून डायरेक्टली तुम्ही ॲक्सेस करू शकता MTDC रिसॉर्टला. मेन का नाही आवडला बीच? गर्दी आहे. हो, मी इमॅजिन केलं होतं की तारकर्ली खूप चांगलं असेल, बीच खूप चांगला असेल, तसं ते इतकं वाटत नाही. क्लिनिनेस थोडासा कमीच वाटतंय. पल्युशन. इथे मालवणचे सगळे अट्रॅक्शन्स लावलेले आहेत. काल आम्ही बोटिंग केलं, हाऊस बोट पाहिली, सुनामी आयलंडवरती वॉटर स्पोर्ट्स केले, देवबाग संगमसुद्धा बघितला. डॉल्फिन पॉईंट हा गोल्डन रॉकच्या इथेच होता आणि क्रोकोडाईल पॉईंटसुद्धा आम्ही काल कवर केला जेव्हा आम्ही बोटिंग केलेलं. भोगवे बीच, न्यूती बीच, हा गोल्डन रॉक, हाय फिश स्पा. तुफान गर्दी झालेली आहे. 5 मिनिटाच्या वरती आम्हाला थांबवलं नाही बीचवरती. शेवटी आमचा हा प्रायव्हेट बीचच खूप चांगला आहे. खूप मजा आली. 3 दिवस राहिलो आम्ही आणि खास करून जी सर्व्हिस आम्हाला इथे मिळाली खूप छान होती. थँक्यू. स्पेशल थँक्स टू अरविंद अँड जॅक्सन. अजून टॉफी घेतली, मालवणी मसाला आणि पणसाची चिप्स, गुलकंद वडी, खोबऱ्याची वडी आणि हा मालवणी खाजा, लोणचं आगळ घेतलं आहे कोकम आगळ आणि हे पापड आणि मिरची. वाव.